आज आपल्या स्टुडिओत एक प्रतिभावान कलाकार आला आहे ज्यानं प्रायोगिक नाटकापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. प्रायोगिक नाटकात अभिनय करण्याबरोबरच त्याचं मन रमलं ते दिग्दर्शनातमध्ये देखील. उमेश कुलकर्णी, सुमित्रा भावे अशा दिग्गजांसोबत काम करण्याची त्याला संधी मिळाली आणि त्यानं मागं वळून कधी पाहिलंच नाही. काही शॉर्ट फिल्म देखील त्यानं केल्यात. सायकल, एकांकिका, गेली 21 वर्ष, आषाढ्यातील एक दिवस ही नाटकं तसंच त्याच्या अनेक चित्रपटांनी देखील चांगलं यश मिळवलं आहे. विहीर, बोक्या सातबंडे, रमा माधव, राजवाडे अँड सन्स हे त्यातलेच काही सिनेमे आहेत. मात्र तरी हा कलाकार सिनेमांपेक्षाही नाटकामध्येच जास्त रमतो. पुण्यातल्या युवा रंगभूमी क्षेत्रात त्याचं खूप नाव आहे आणि हेच नाव त्यानं आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील गाजवलं आहे. नुकत्याच त्याच्या कासव या सिनेमानं राष्ट्रीय पुरस्काराचं सुवर्ण कमळ पटकावलं आहे. फोर्ब्स इंडियाच्या अंडर 30 जगभरात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आश्वासक 30 युवक युवतींच्या विशेष यादीत आलोकनं आपलं स्थान पटकावलंय. आपण त्याचं स्वागत करूया का युवा रंगकर्मीचं. आलोक, झी स्टुडिओच्या झी24च्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे. नमस्कार. आणि आता तुला आता सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे की आलोक काय काय बातम्या सांगतोय. तुझी पहिली बातमी कुठली आहे? पहिली बातमी आपण ऐकूया. अद्भुत वैद्यकीय करामतीचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. 12 चाललेली हृदयावरची शस्त्रक्रिया आणि त्यानंतरही 1-2 नव्हे तर 6 हार्ट अटॅक सहन करून मृत्यूला दिलेली मात ही करामत साधली एका 4 चिमुरडीनं, त्यावरचा विशेष वृत्तांत. चार महिन्यांच्या चिमुरडीच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहिले तर तिला 6 हार्ट अटॅक आले होते यावर आपला विश्वासच बसणार नाही. या लहानगीचं नाव आहे विदिशा. कल्याणमधल्या वाघमारे दाम्पत्याच्या पोटी जन्मलेली विदिशा 1.5 असताना अचानक बेशुद्ध पडली. तिला उपचाराकरता मुंबईच्या परळमधल्या वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चाचण्यांमध्ये विदिशाच्या हृदयाचा आकार उलटा असल्याचं स्पष्ट झालं आणि डॉक्टरांनी लगेचच शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. सांगितलं हे सर्जरी तर करावी लागणारच आहे बाळाची, आणि ती पण अशी लवकरात लवकर केली तर चांगलं आहे असं म्हणजे त्यांनी सांगितलं. मग तिथून मग सर्जरी झाली. मग तिथून म्हणजे खूप अशा वेगवेगळ्या परिस्थिती आल्या, त्यातून पण आत्ता व्यवस्थित आहे आणि आत्ता बाळ व्यवस्थित आहे आमचं. खूप म्हणजे असं जरा एक काय करू आता, म्हणजे देवांचं नाव घेऊ काय, पण ते देवाच्या रूपात एक डॉक्टरच आमच्या पुढे होते की आम्ही त्यांच्याकडेच आमचा पूर्ण विश्वास होता. 12 कठीण प्राय शस्त्रक्रियेनंतर विदिशाच्या हृदयाचा आकार बदलण्यात डॉक्टरांना यश आलं. मात्र विदिशाची फुफ्फुसं शस्त्रक्रियेनंतरही योग्य प्रकारे काम करत नव्हती, त्यामुळे विदिशाला ICU तब्बल 51 ठेवण्यात आलं. या दरम्यान तिला 6 हृदयविकाराचा झटका आला, परंतु उच्च क्षमतेच्या ॲसिलेटरी व्हेंटिलेटरचा वापर करून डॉक्टरांनी तिची फुफ्फुसं स्थिर केली. ये सिच्युएशन इसलिए रेअर है क्योंकि ऐसे कॉम्प्लेक्स सिनेरियो में बार बार हार्ट अटैक होके, जैसे कि बच्चों को 6 हार्ट अटैक हुआ और 1 15 से ज़्यादा उसका हार्ट बंद रहा, फिर भी बाई गॉड्स ग्रेस एंड बाई टीम वर्क बेबी केम बैक टू अस. सब ने मिलके एक टीम बनाकर हम सब ने पेशेंट को रिवाइव किया और ये मदर को एक मदर्स डे गिफ्ट दिया है. ऐसे ही नहीं, बहुत सारे मदर्स को शायद वाडिया अस्पताल ने मदर्स डे गिफ्ट दिया है और सब मदर्स हमारे लिए बहुत स्पेशल है. या सगळ्या शस्त्रक्रियेकरता 5 जास्तीचा खर्च आला, मात्र वाडिया हॉस्पिटल आणि सामाजिक संस्थांच्या मदतीनं हा खर्च उभारण्यात आला. आता विदिशाची प्रकृती स्थिर आहे. येत्या काही दिवसातच विदिशा आपल्या घरी रवाना होणार आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. गिरीश, आता सुद्धा एक फार वेगळी आणि महत्वाची बातमी. पहिली बातमी सुद्धा तू अगदी सकारात्मक बातमी दिलीस, दुसरी पण मला वाटते चांगली बातमी देतोय. अत्यंत सकारात्मक बातमी आहे. तुम्ही कधी नातवाला आजी आजोबांच्या लग्नाला हजर राहिलेलं पाहिलंय का, किंवा सुना सासू सासऱ्यांचं लग्न एन्जॉय करतायत हे पाहिलंय का? चला तर तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये संपन्न झालेल्या तब्बल 11 आजी आजोबांचं लग्न दाखवतो. वयाची 75 पार केलेल्या आजी आजोबांचा विवाह सोहळा पिंपरी चिंचवडच्या सांगवी मधल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. लग्नाला 50 झालेल्या तब्बल 11 जोडप्यांचा या सोहळ्यात मोठ्या थाटात पुन्हा एकदा विवाह साजरा करण्यात आला. या सोहळ्याला अर्थातच या आजी आजोबांची मुलं, मुली, जावई सुना आणि नातवंड तर काही पतवंडही हजर होते.
ही अनोखी लग्न लागल्यानंतर अंगठी शोधणं, एकमेकांवर पाणी उडवणं, परस्परांना घास भरवणं हेही सारं हसत खेळत पार पडलं. आज लग्नाला म्हणजे 50 वर्ष झाली होती. त्या आज परत एकदा ज्येष्ठ नागरी संघाने लग्न लावून ती उजळणी झालेली आहे. 50 वर्षाचा काळ अगदी उत्तम गेला. पत्नीची साथ अगदी अत्युत्तम मिळाली. महादेवाच्या पिंडीला बेल वाते वाकून मुरलीधरांचे नाव घेते तुमचा मान राखून. संसाराचा एवढा प्रदीर्घ अनुभव असलेल्या या 11 जोडप्यांनी संसार सुखाचा कसा करायचा याचं गमकही नव्या पिढीला यावेळी आवर्जून सांगितलं. केव्हाही माणसाने सरळ मार्गाने आणि शांततेने राहिलं पाहिजे आणि मार्ग सुरळीत ठेवला तर कधीही भांडण कधी उकरायचं नाही किंवा भांडण करायचं नाही. असेच सगळ्यांनी वागावं आणि नवरा बायकोने नेहमी प्रेम करावं एकमेकाशी, तरच 50 पर्यंत आपण जगू म्हणजे वर्ष पुरे होतात. या आजी आजोबांच्या जावई सुना आणि नातवंडांकरता हा सोहळा विशेष प्रेरणादायी ठरला. आम्हाला खूप आनंद होतोय आणि आम्ही खूप एन्जॉय पण करतो आहे आणि आम्ही यांना सासू सासरे असं समजतच नाही, आमचे आई वडील असं समजतो. जसं ते आम्हाला भरभरून प्रेम देतात, कधी आम्हाला सासू सासऱ्यांसारखं वागवलं नाही. 50 वर्षांनी खूप प्रेम केलं त्यांनी एकमेकांवर, मला ते लग्न पाहून खूप आनंद झाला. विवाह संस्थेचं महत्व अधोरेखित करण्यासाठी हा अनोखा सोहळा आयोजित केल्याचं आयोजकांनी सांगितलं. घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. अजूनही 50 वर्ष विवाह केल्यानंतर देखील त्यांची लग्न करण्याची इच्छा होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा एक तरुणांसाठी संदेश आहे. एक दुसरी गोष्ट अशी की 50 वर्षापूर्वी त्यांनी जे लग्न केलेलं आहे त्या लग्नाच्या आठवणी त्यांना आठवाव्यात, हाही त्या पाठीमागचा उद्देश आहे. असंख्य भल्या बुऱ्या प्रसंगांना जोडीदाराच्या साथीनं सामोरी गेलेली ही सारी जोडपी, त्यांचा अनुभव आणि हा सारा सोहळा सारच अनोखं आणि अद्भुत. लग्नाची 50 वर्ष झाली तरी तेवढ्याच उत्साहात या जोडप्यांनी पुन्हा एकदा लग्न साजरं केलं आणि आणखी येणारी वर्षही तेवढ्याच आनंदात घालू अशी शपथ घेतली. नव्या पिढीनं या जुन्या पिढीकडून सहचारणी म्हणजे नेमकं काय असतं याचा आदर्श नक्कीच घ्यावा असाच हा विवाह सोहळा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पवन कुलकर्णीसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे गिरीश, मला वाटतं इतर शहरामध्ये देखील असा उपक्रम अर्थाने राबवला पाहिजे. आणि आता मे महिना चालू आहे, आंब्याचा सीझन आहे. पुढची बातमी आंब्याविषयीचीच आहे. नवी मुंबईमधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज आंब्याच्या 1 लाख पेट्यांची आवक होत असून त्यामुळे आंब्याचे भाव खाली उतरले. महाराष्ट्रातून 50,000 जास्त पेट्या मार्केटमध्ये दाखल होत असून हापूस आंबा 150 ते 300 रुपये डझन विकला जातोय. तर कर्नाटकमधून साऊथ आंबा हा 50,000 कॅरेट येत असतात. त्याचप्रमाणे केसर, तोतापुरी, राजपुरी यासारखे आंबे मोठ्या प्रमाणात येत आहेत, त्यामुळे आंब्याचे दर खाली उतरलेत. रत्नागिरी हापूस 15 मेपर्यंत सुरू असेल तर अलिबाग रायगड हापूस 31 मेपर्यंत संपणार असून त्यानंतर गुजरातचा हापूस मार्केटमध्ये दाखल होणार आहे. पीएमसी मार्केटला सध्या जवळजवळ 1 लाख पेट्यांच्या वरती आवक चालू झालेली आहे. महाराष्ट्रातनं जवळजवळ 55 ते 60 हजार पेट्या येतात. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातनं सुद्धा म्हणजे ज्याला साऊथचा हापूस आंबा म्हणतात ते सुद्धा जवळजवळ 20 किलोच्या 50,000 क्रेट येत आहेत. आणि ह्या जबरदस्त आवकमुळं सध्या आंब्याचे बाजारभाव जे आहेत ते कमी झालेले आहेत. कर्नाटकचा जो हापूस आंबा येतो तो मार्केटमध्ये 35 रुपयापासून ते 50 रुपये किलोप्रमाणे विकला जातो आणि आपला जो कोकणातला हापूस आंबा आहे हा 150 रुपये डझनापासून तर 300-350 रुपये डझनापर्यंत विकला जातो. एवढे आता आंब्याचे बाजारभाव सध्या पडलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यापासून गुजरातचा हापूस आंबा सुद्धा जोरात चालू होणार आहे. आत्ता सध्या गुजरातचा हापूस आंबा जाग्यावरती 50 रुपये किलोने आणि मुंबईमध्ये 60 रुपये किलो, 55 रुपये किलोने ह्या भावाने विकला जातो आहे. गिरीश, पुढची बातमी आता पुण्याची बघूया. विदेश दौऱ्याच्या निमित्तानं गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले पुण्याचे पालकमंत्री या शहरात पुणेकरांसमोर प्रकटले. विशेष म्हणजे त्यांची आजची एंट्री लक्षवेधी ठरली. निमित्त होतं संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या 61 सोहळ्याचं. या कार्यक्रमात बापट्यांनी ज्ञानबा तुकारामच्या ठेक्यावर छान ताल धरला. डॉक्टर देखणे आणि बापट्यांच्या रंगमंचावरील फुगडीनं चांगलाच घेर धरला. Thank you.
रुग्णाला बरं वाटावं म्हणून दिवस रात्र काम करणाऱ्या परिचारिका म्हणजे नर्सेसना देवदूत म्हणून ओळखलं जातं. 12 मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्तानं मुंबईतल्या परळ इथल्या वाडियो हॉस्पिटलमधील परिचारिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यामधला दुवा असतो परिचारिका. आणि आज असणाऱ्या जागतिक परिचारिका दिनानिमित्त आपण काही परिचारिका आहेत त्यांच्याशी बातचीत करतो. मी वाडिया हॉस्पिटलमध्ये आहे आणि परिचारिका आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सगळ्यात पहिले तर तुम्हा सगळ्यांना जागतिक परिचारिका दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवसानिमित्त काय सांगाल बोला? 12 मे हा नर्स परिचारिका दिवस आहे आणि 12 मे हा पहिली नर्स म्हणजे फ्लॉरन्स नायटिंगल या मॅडम होऊन गेल्या, त्यांनी हा दिवस चालू केला आणि हा दिवस आम्ही परिचारिका दिवस म्हणून साजरा करतो आहे. आणि नर्स म्हटलं की ती सेवा करणारी एक व्यक्ती आहे आणि ती सेवा पेशंटची दिवसेंदिवस ती सेवा त्यांची चांगल्या पद्धतीने चालू झालेली आहे, प्रोग्रेस त्यामध्ये होत राहिलेला आहे. त्यामुळे ती खूप जास्त प्रमाणामध्ये सेवा करून पेशंटकडनं त्यांना जास्त लवकरात लवकर आजार त्यांचा कसा बरा व्हावा चांगल्या पद्धतीने त्या पद्धतीने ती सेवा त्यांची उपलब्ध करून देते. पेशंटला दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सगळ्यात जवळची व्यक्ती जे वाटते त्या म्हणजे नर्स सिस्टर त्या वाटतात, तर त्यांची एक ती सेवाभावी वृत्ती असते त्यामुळे ती एक अटॅचमेंट असेल, त्याबद्दल काय? हो, जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो ना तो बिचारा त्याचं घरी सगळं तसंच सोडून रिलेटिव्हला येतो, हेच त्याचं घर होऊन जातं आणि त्यावेळेला त्याला पहिली म्हणजे असे वाटते की मी सिस्टरांकडे जावं. हा सिस्टर शब्द म्हणजे कसा खूप अटॅचमेंटचा असतो, हा बहीण आणि भावाचं पण चांगलं रिलेशन असतं. तसंच त्याला असं वाटतं की मी सिस्टरांकडे जावं, सिस्टरांचं माझं दुःख सांगावं. मग आम्ही त्यांना सगळं एक्सप्लेन करतो पेशंटला की कसं राहायचं, कुठे काय जायचं, तर त्याला खूप सिस्टरशी जवळशी वाटते. तो डॉक्टरांकडे कमी जातो पण सिस्टरांकडे जास्त जाऊन तो विचारतो. भरपूर तर मुली साऊथमधून यायचं होतं पण आता महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, सगळ्याकडून मुली आणि इवन मुलगे पण यायला लागलं. कारण नर्सिंग फील्ड असं आहे की ते तर आपण मनातून सेवा करायचं, पेशंटबरोबर आपण राहायचं आणि म्हणून ते लोक आता सगळ्याला हे प्रोफेशन फार आवडते. गव्हर्नमेंटचे एक ही अपील करना चाहती है की पेशंट्स बहुत पुअर कॅटेगरी से आते हैं, उनको जितनी बने इतनी अच्छे कम पैसों में दाम में उनको सुविधा मिलनी चाहिए. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना आजच्या दिवसानिमित्त शुभेच्छा आणि बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. गिरीश, पुढची बातमी अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे, पाहूया आपण. एका अंध मुलाचा स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेत असिस्टंट मॅनेजर पर्यंतचा प्रवास थक्क करणार आहे, मात्र हे करून दाखवलंय ते नाशिकच्या योगेश पुराणिकने. पाहूया योगेशचा प्रेरणादायी प्रवास. वैभव पुराणिक, जन्मतः वाट्याला आलं ते अंधत्व. खरं तर पुराणिक दाम्पत्याचं हे एकुलते एक मूल, मात्र तरीही खचून न जाता आहे त्याच परिस्थितीत सकारात्मक विचार करत त्यांनी आपल्या मुलाला घडवलं. पहिली ते चौथी पर्यंतचं शिक्षण नाशिकच्या अंधशाळेत घेतल्यावर 5वीनंतर नाशिकच्या KG मेहता विद्यालयात त्यानं प्रवेश घेतला. मात्र 7वीत असताना अचानक त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि वैभव आणि त्याच्या आईवर आभाळच कोसळलं. मात्र आपल्या एकुलत्या एक मुलाला उभं करायचं अरुणाताईंनी ठरवलं आणि त्याला वैभव 10वीला अपंग विद्यार्थ्यांमध्ये पहिला आला, 12वीला गुणवत्ता यादीत तो तिसरा आला. अभ्यासाबरोबरच वाचनाच्या गोडीमुळे वैभव उत्कृष्ट वक्ता झाला. अनेक वक्तृत्व स्पर्धाही त्यानं गाजवल्या. कला शाखेत प्रवेश घेत त्यानं आपलं महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केलं. शिक्षक प्राध्यापक होण्याचा विचार तेव्हा वैभवनं केला होता. 2008 साली त्यानं MSCIT परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवले. याचवेळी स्टेट बँक ऑफ हैदराबादची जाहिरात आली आणि वैभवच्या आयुष्यानं एक वेगळीच कलाटणी घेतली. लेखी तोंडी परीक्षा पास होत वैभवला बँकेत नोकरी मिळाली. त्यासाठी आईला सोडून त्यानं ट्रेनिंगही पूर्ण केलं. नोकरी करत असताना त्यानं MA केलं. बँकेच्या परीक्षा देत प्रमोशन मिळवत असिस्टंट मॅनेजर पर्यंतचा यशस्वी प्रवासही त्यानं केला. आपल्या अंधत्वावर मात करत वैभवनं केलेला हा यशस्वी प्रवास पाहता पुराणिक कुटुंबाला खऱ्या अर्थानं वैभव मिळालं असंच वाटतंय. आता आपण आणखी काही बातम्या बघणार आहोत पण इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.